ओके माय डियर फ्रेंड्स, अपन पाठीमागच्या लेक्चरला शियर स्ट्रेस इन अ पाईप वेन लॅमिनार फ्लो ऑकर्स, ज्यावेळेस लॅमिनार फ्लो असेल त्यावेळेस शियर स्ट्रेस काय असेल, तर हा आपण पाहिला होता. तर तो काय असतो? मायनस डीपी अपॉन डेल्टा पी अपॉन डेल्टा एक्स इंटू आर बाय टू. ठीक आहे, हा काय तुमचा? तर शियर स्ट्रेस तर डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला एमसीक्यूला एक क्वेश्चन विचारतात एमसीक्यू साठी. तर तो क्वेश्चन असा की शियर स्ट्रेस आणि वेलोसिटी डिस्ट्रीब्युशनचा कर्व ज्यावेळेस तुमचा लॅमिनर फ्लो असेल तर त्यावेळेस तो काय असतो? तर बघा, ही डायग्रॅम ही व्यवस्थित पाहिजे तुम्ही व्यवस्थित, कारण याच्यावर तुम्हाला 100% जर आता आपली स्ट्रॅटर्जी कशी आहे, तर आपली स्ट्रॅटर्जी अशी आहे की इन केस जर ऑनलाईन झाली एक्झाम तर ह्याच्यावरती एमसीक्यू तुम्हाला विचारणार आहेत. काय विचारणार आहेत? एमसीक्यू किंवा तुमचा वन लाइनर. ठीक आहे, वन लाइनर क्वेश्चन आहेत. तर याच्यात तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुमचा शिअर स्ट्रेस असेल, आता शिअर स्ट्रेस कशाच्या रिलेटेड असतो? जेवढा रफ एरिया असणार ना, बघा या ठिकाणी रफनेस खूप इम्पॉर्टंट आहे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनसाठी पण आणि तुमच्या वेलोसिटी डिस्ट्रीब्युशनसाठी पण. ठीक आहे, जेवढा रफ एरिया असेल तेवढा तिथं स्ट्रेस जास्त येणार. बरोबर, म्हणजेच काय? तुमच्या रफ एरियापासून ते तुमचा मिनिमम रफ एरिया कुठे असेल रे? याच्या सेंटरला. बरोबर, नंतर बघा याचा रफनेसचा इफेक्ट कसा असणार आहे, या पॉईंटपासून जर जसा वरती जाईल तस तसं काय होणार आहे, वाढत जाणार आहे. तसं सेंटर पाईपपासून अपोजिट साईडला पण जर जसा तुमचा इन्क्रीज होईल डेप तशी तशी काय होणार आहे, रफनेस वाढत जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट तुमचा शिअर स्ट्रेस पण वाढत जातो. ठीक आहे, म्हणून शिअर स्ट्रेसचा कर्व हा लॅमिनर फ्लोला पाईप फ्लोमध्ये काय असतो? तर लिनियर असतो. लक्षात ठेवा, काय असतो? लिनियर असतो. हा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारतात. नंतर तुमचा जो काही वेलोसिटी आहे, ठीक आहे, वेलोसिटी ही पॅराबॉलिक असते. कशी असते? पॅराबॉलिक असते. तर बघा, तुमच्या सेंटरला सगळ्यात जास्त वेलोसिटी असते, सेंटरला शिअर स्ट्रेस झिरो असतो, तुमच्या एजला किंवा पाईपच्या सरफेसला हा मॅक्झिमम असतो. तसंच वेलोसिटीचं काय, बघा जिथं रप असेल असेल तुमचं जिथे काय रफ पार्ट असेल त्या ठिकाणी वेलोसिटी झिरोच असणार, कारण त्या पार्टपासून किंवा त्या पार्टच्या सरफेसवरती वॉटरचं काय असणार, मॅक्झिमम ऑब्स्टेकल्स असणार किंवा मॅक्झिमम रेजिस्टन्स होणार. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण? या पॉईंटला काय असतो? तुमची वेलोसिटी झिरो असते. तशीच ही काय होते? वेलोसिटी वाढत 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 जाते आणि सेंटरला काय होते? मॅक्झिमम असते. त्यालाच आपण काय म्हणतो? यू मॅक्स. ठीक आहे, आणि यू हा जो स्मॉल यू आहे याला काय म्हणतो आपण? एव्हरेज वेलोसिटी. म्हणजे नियरली तुमची एव्हरेज जर काढलं, म्हणजे मिनिमम टू मॅक्झिमम, तर काय असणार? तर ती तुमची यू असणार. ठीक आहे, याची आर, आर काय? तुमची रेडियस आहे. तुमचा कॅपिटल आर काय तुमचा? तर ऍक्च्युअल रेडियस आहे. ठीक आहे, तर बघा हे असे पॉईंट आहेत, तर ते तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय विचारतात की व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन लॅमिनर फ्लो मध्ये तुम्हाला त्याचं इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे, कशाचं? व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन इन लॅमिनर लॅमिनर फ्लो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी पाठीमागचा जो फॉर्म्युला यूज केलाय तेच तुम्हाला एज इट इज घ्यायचंय. ठीक आहे, या ठिकाणी काय केलंय बघा, आपण हा जो फॉर्म्युला घेतला होता मागच्या वेळेस कशासाठी, हा कशाचा होता? शिअर स्ट्रेसचा होता. तोच तुम्ही एज इट इज इथं घेतला. काय असणार? तर तो डीपी, ठीक आहे, हाच फॉर्म्युला नंतर घेतला तुम्ही, मायनस डेल्टा पी डिवाइड बाय डेल्टा एक्स इंटू आर आर बाय टू. तर या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस काय होतं? तर स्मॉल आर होतं, या ठिकाणी तुमचं कॅपिटल आर असणार आहे. तर स्मॉल आर इज इक्वल टू आर, हा तुम्ही लक्षात ठेवायचं. स्मॉल आर इज इक्वल टू आर, स्मॉल वाय इज इक्वल टू वाय, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे ह्या एकच टर्म आहे, त्याच्यामध्ये काय डेल्टा, आता याचा डिफरन्स जर असेल आर मायनस आर, यालाच काय म्हणतो आपण? बघा याचा डिफरन्स जर असेल आर मायनस आर, तर यालाच काय म्हणतो आपण? डेल्टा आर. म्हणजे काय? स्मॉल तुमचे जे काय डिफरन्स असेल याला काय म्हणतो आपण? डेल्टा वाय. ठीक आहे, तर हा स्मॉल डिफरन्स असतो, म्हणून आपण डेल्टा डेरिव्हेटिव्ह करतो. ज्यावेळेस स्मॉल मेजरमेंट करायचे असतात त्यावेळेस आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे, तर बघा आता याच्यामध्ये आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, फ्रॉम न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, न्यूटन्स लॉ काय सांगतो? तर तुमचा शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, तर वेलोसिटी ग्रेडियंट काय असतो तुमचा? डीयू अपॉन डीवाय. तर डीयू म्हणजे काय? चेंज इन तुमचा वेलोसिटी डिवाइड बाय चेंज इन डेप्थ, म्हणून काय आपण म्हणलं त्याला? डीवाय. तर बघा या ठिकाणी चेंज इन डेप्थ म्हणजे काय असणार आहे? कॅपिटल आर, तुमचा जो काय रेडियस आहे,
ठीक आहे, ही तुमची रेडियस आहे म्हणजे कॅपिटल आर, त्याच्यातून तुम्ही स्मॉल आर केलं. कॅपिटल आर म्हणजे काय, बाहेरचा एरिया, तुमच्या सेंटर टू तुमच्या आउटर सर्फेसचा एरिया, आणि स्मॉल आर म्हणजे काय, इनर सर्फेसचा एरिया. तर तो काय असणार आहे तुमचा, हा हा जर पाहिला आपण, ठीक आहे, तर यालाच काय म्हणतो आपण, जर दोन डेप्थचे काढलं तर त्याला आपण डेल्टा वाय म्हणतो, आणि दोन रेडियसचा डिफरन्स काढला म्हणजे टू रेडियस, बिगर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस, तर तो काय असणार तुमचा, डेल्टा आर असणार, ठीक आहे. तर तो बघा आपण काय केलं, जिथे आपण डीवाय यूज करणार होतो त्या ठिकाणी आपण डेल्टा आर यूज केलं. का, तर डेप्थचाच प्रश्न आहे ना. हे बघा, डेप्थ आहे, तुम्ही आर मध्ये पण मेजर करू शकता, वाय मध्ये पण मेजर करू शकता. तर त्या ठिकाणी काय केलं, डेल्टा आर यूज केलं. तर आता इक्वेशन जे पाठीमागचं इक्वेशन होतं तुमचं कोणतं, तर हे इक्वेशन जे आपण घेतलंय, तर त्या इक्वेशन मध्ये तुमच्या ताऊची व्हॅल्यू पुट करायची आहे, ठीक आहे. तर ताऊची व्हॅल्यू काय तुमची, ही व्हॅल्यू, तर मायनस डी यू अपॉन डी आर इज इक्वल टू, तर तो तुमचं पाठीमागचं जे काय होतं शी एस्ट्रेस इक्वेशन काय, मायनस डी पी अपॉन डी एक्स इंटू आर बाय टू. तर हे आपण या ठिकाणी त्याला इक्वेट केलं. का, तर ह्या ताऊच्या जागेवर तुम्हाला ह्या ताऊची व्हॅल्यू पुट करायची आहे, ठीक आहे. तेवढंच केलंय, काही चेंज केलेलं नाही. बघा नंतर काय केलं आपण, डीयूची व्हॅल्यू फक्त सेपरेट काढायची आहे. त्याच्यासाठी काय केलं आपण, डीयू साईडला घेतला, हा मायनस म्यू आहे, तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करतोय, तर या साईडला जाऊन काय करेल तुमचं, सॉरी, या ठिकाणी जाऊन काय करेल, डिवाइड होईल. तर या ठिकाणी हा डिवाइड झाला. नंतर डीआर आहे, तर डीआर काय होतं, या साईडला डिवाइड आहे, तर या साईडला काय होईल, मल्टिप्लाय करतोय. बघा या साईडला मल्टिप्लाय केलं, हा जशाच्या तशा टर्म घेतली आपण, ठीक आहे. डीपी अपॉन डीएक्स आर, आणि आर ला आर हा हा टू आहे, तो या साईडला टू घेतला, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आता तुम्हाला मायनस मायनस तुम्ही कट केलं, ठीक आहे. तर आता आता आपल्याला काय काढायचंय, फक्त यूचीच व्हॅल्यू पाहिजे. इंटिग्रेटिंग फ्रॉम द बोथ बोथ साईडला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू आर, तर तुम्हाला आता व्हॅल्यू काढायची. तर याला घेतलं आर न, तर तुमचा काय येणार, कॉन्स्टंट म्यू येणार, इज इक्वल टू वन अपॉन म्यूला वन अपॉन म्यू कॉन्स्टंट, डीपी अपॉन डीएक्सला कॉन्स्टंट, आरचा फक्त काय होणार आहे, तुमचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे, तर काय, सॉरी, इंटिग्रेशन येणार आहे. तर आरचं इंटिग्रेशन काय असेल, आर स्क्वेअर डिवाइड बाय टू, म्हणजेच काय, तुमचं इंटिग्रेशन ज्यावेळेस काढतो तुम्ही एखाद्या ह्याचं, तर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन, तर काय असणार, या ठिकाणी वन असणार आहे, तर वन एक्स रेस टू, बघा एक्स रेस टू वन प्लस वन डिवाइड बाय वन प्लस वन, तर काय येणार आहे, एक्स रेस टू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय टू. तसंच इथे पण काय आलं, आरचं इंटिग्रेशन आर स्क्वेअर, बरोबर, तर याचं इंटिग्रेशन काय आलं, आर स्क्वेअर डिवाइड बाय टू, ठीक आहे. तर आर स्क्वेअर डिवाइड बाय टू, हे टू, आणि ऑलरेडी जे टू होतं याचं मल्टिप्लिकेशन केलं, हे तुमचं फोर आलं, समजतंय. बघा साधा सिम्पल कन्सेप्ट आहे, डीआरचं काय झालं, कॉन्स्टंट आहे, तर तो तुमचा विथ रिस्पेक्ट टू डीआर काय येणार, तुमचा तुमचा कॉन्स्टंट आला, ठीक आहे. तर आपण मी तुम्हाला जसं मागे सांगितलं, तर आर इज इक्वल टू स्मॉल आर इज इक्वल टू तुम्ही कॅपिटल आर घेता, आणि मी यू इज इक्वल टू झिरो. आता यू काय, तुमची एव्हरेज वेलॉसिटी आहे, ठीक आहे. ह्या वेलॉसिटीला आपण म्हणजे काय केलं, तर आपण कॉन्स्टंट घेतले, ठीक आहे, ॲझ्युम केलं. तर हा यू झिरो आला, वन अपॉन फोर म्यू इंटू डी पी अपॉन डी एक्स, हा आरला काय केलं, कॅपिटल आरमध्ये कन्वर्जन केलं, आर स्क्वेअर प्लस सी, ठीक आहे. तर हाच हेच इक्वेशन नंतर आपण या साईडला बघूयात, ठीक आहे. तर हे झालं, हे तुमचं पाठीमागचं जे होतं इक्वेशन तेच घेतलं, वन अपॉन फोर म्यू इंटू डी पी अपॉन डी एक्स आर स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर म्यू इंटू डी पी अपॉन डी एक्स आर स्क्वेअर. या ठिकाणी काय केलंय, आरला फक्त या आपण आरमध्ये कन्वर्जन केलं, ठीक आहे. तर बघा, तर आता याच्यामधून जर कॉमन काढलं, तर वन अपॉन फोर म्यू वन अपॉन फोर म्यू वन अपॉन डी पी अपॉन डी एक्स डी पी अपॉन डी एक्स सेम आहे, तर हे आपण कॉन्स्टंट काढलं. या ठिकाणी काय, आर आहे, आणि या ठिकाणी आर स्क्वेअर आहे, तर आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर हे तुमचं इक्वेशन आलं फायनल, ठीक आहे. तर ज्यावेळेस आता बघा, तुम्हाला ज्यावेळेस मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करायची असते, तर त्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम वेलॉसिटीसाठी काय करणार, तर तुम्हाला काय विचारलंय बघा, तुम्हाला वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन विचारलंय, तर तुमचं फायनल डेरिव्हेशन कुठपासून असणार, पाठीमागच्या पॉईंटपासून, म्हणजे या पॉईंटपासून ते तुम्हाला या पॉईंटपर्यंत, म्हणजे बघा या पॉईंटपासून तुम्हाला जे सॉल्व्ह करत राहायचंय ते तुम्हाला या पॉईंटपर्यंत यायचंय, ठीक आहे, या इक्वेशनपर्यंत. तर हे काय असणार आहे बघा, तर तुम्ही काय केलं, तर हे इक्वेशन तुम्हाला फायनल आलंय, ठीक आहे. तर या इक्वेशनचं काय करायचंय तुम्हाला, आपण काय म्हणलं होतं, आर म्हणजेच काय असणार आहे, तुमचा स्मॉल आर असणार आहे, तर त्याला आपण आर म्हणलं तरी काय होतं,
चालू शकतं. तर म्हणून काय येणार तुमचं फायनल इक्वेशन, यू मॅक्स इज इक्वल टू मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असणार आहे, तर तुमची एकच आर घेऊन असणार आहे, तर तो काय असणार आहे, तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी काय असते, तर मायनस वन अपॉन फोर म्यू इंटू डीपी अपॉन डीएक्स इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, तर हे तुमचं फायनल इक्वेशन असेल. आता तुम्हाला नेक्स्ट काय विचारतात, तर तुम्हाला एव्हरेज व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा रिलेशनशिप विचारतात. काय विचारतात, डिराइव द इक्वेशन फॉर एव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजेच काय, म्यू बार टू द मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजेच काय, म्यू मॅक्स इन लॅमिनार फ्लो, इन लॅमिनार फ्लो. ठीक आहे, हे तुम्हाला इक्वेशन विचारतात, याला तुम्हाला डिराईव्ह करायचे चार मार्क. तर बघा आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे, तर याला डिराईव्ह करायचं तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय काय असणार, तर ह्या यू मॅक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये पुट करायची. ठीक आहे, याच्यामध्ये ह्या यू मॅक्सची व्हॅल्यू पुट केली तर काय होईल रे, तर बघा यू ला यू ऍज इट इज, तर हा जो पार्ट आहे हा पार्ट, ठीक आहे, हा पार्ट ऍज इट इज इथे आहे म्हणून त्याला वन कन्सिडर केला. ठीक आहे, वन मायनस जो तुमचा आर राहतो. ठीक आहे, तर बघा आर स्क्वेअर हा इथं स्मॉल आर आहे आणि या ठिकाणी कॅपिटल आर आहे, तोच तुम्ही काय घेतला, आर स्क्वेअर मायनस आर. ठीक आहे, तर हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. नंतर काय, आता बघा ज्यावेळेस तुम्हाला डिस्चार्ज काढायचा आहे, ठीक आहे, आता तुम्ही काय करताय, तुम्हाला व्हेलॉसिटी, एव्हरेज व्हेलॉसिटी टू द मॅक्झिमम व्हेलॉसिटी याचं तुम्हाला काय करायचं, रिलेशनशिप दाखवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचंय बघा, डी आर काय, तर तुमच्या ह्याची थिकनेस आहे, बरोबर. डी आर म्हणजे काय, चेंज इन रेडियस, म्हणजे बघा ही जर तुमचा पाईप असेल तर हा काय असेल तुमचा सेंटरपासून, तर हा तुमची स्मॉल आर असेल आणि हा काय असेल तुमच्या बाहेरचा, याच्या जो काय पाईप आहे त्याच्या बाहेरचा पार्ट आणि सेंटरचा पार्ट हा असणार तुमचा कॅपिटल आर, बरोबर. आणि या आर मध्येच तुमचं काय असणार आहे, तर तुमचा चेंज इन रेडियस असणार किंवा थिकनेस असणार. याची थिकनेस कशी काढणार, आर मायनस आर म्हणजेच काय, डी आर, बरोबर. समजतंय, तर बघा आता काय काढूयात आपण, आपला तुमचा डिस्चार्ज काय असणार आहे हे पाहायचंय या ठिकाणी. डिस्चार्ज म्हणजे काय, व्हेलॉसिटी इंटू एरिया इंटू व्हेलॉसिटी. तर तुमचा व्हेलॉसिटी काय असणार आहे, म्यू असणार आहे. ठीक आहे, एरिया काय असणार आहे, तर तुमचा जो काय थिकनेस आहे त्याला आपण डी आर म्हणलं, बरोबर. डी आर इंटू टू पाय आर हा तुमचा सरकमटरन्स. ठीक आहे, हा झाला तुमचा एरिया, हा झाला तुमची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इंटू एरिया इज इक्वल टू काय, तर तुमचा डिस्चार्ज. म्हणजे क्यू ला आपण काय म्हणतो, बघा बघा, एरिया इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्चार्ज, बरोबर. तर हे डिस्चार्जेस आपण या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये टाकलं. तर आता बघा, आता तुम्हाला यूची जी व्हॅल्यू आहे ती यूची व्हॅल्यू या ठिकाणी जर टाकली तर तुमचं काय येईल रे, तर यू मॅक्स. ठीक आहे, यू मॅक्स म्हणजे ही व्हॅल्यू यूची, म्हणजे तुमची एव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली तर काय येणार, यू मॅक्स वन मायनस आर स्क्वेअर डिवाइड बाय आर, आर किंवा आर बाय स्मॉल आर बाय कॅपिटल आर रेस टू स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, जो तुमचा राहिलेला पार्ट आहे हा 2 पाय आर इंटू डी आर, तर 2 पाय आर इंटू डी आर हा ऍज इट इज घेतला. आता याला काय केलं, तुम्ही टोटल डिस्चार्ज काढायचं म्हणून इंटिग्रेट केलं. तर इंटिग्रेट केल्यानंतर काय होईल, यू मॅक्सचा स्क्वेअर, सॉरी इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू झिरो टू आर, म्हणजे तुमचा झिरो रेडियस असणार आहे टू तुमची फायनल रेडियस आर पर्यंत, यू मॅक्स ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज घेतलाय, वन मायनस आर स्क्वेअर डिवाइड बाय आर ब्रॅकेट कम्प्लीट 2 पाय आर इंटू डी आर. ठीक आहे, तर आता याला काय केलं, आपण 2 पायला आपण बाजूला घेतलं, यू मॅक्सला यू मॅक्स. आता फक्त इंटिग्रेशन काय करायचं आपल्याला, या ब्रॅकेटचंच करायचंय. तर याचं इंटिग्रेशन केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, आर क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटू डी आर. ठीक आहे, म्हणजे हा आर काय होणार, हा आर, हा आर आणि हा आर, आर क्यूब होणार. ठीक आहे, आणि हा आर स्क्वेअर नंतर याचं इंटिग्रेशन केलं तर काय येईल तुम्हाला, आर स्क्वेअर डिवाइड बाय टू. हे समजलं तुम्हाला कसं आलंय, बघा हा आर आणि हा आर, हा काय होणार, आर स्क्वेअर होणार, हा ऑलरेडी एक आहे म्हणजे काय झालं, आर क्यूब झालं, हा आर स्क्वेअरला आर स्क्वेअर ऍज इट इज राहणार. ठीक आहे, तर बघा यानंतर तुम्ही हा टू या साईडला घेतला, टू पाय हा तुमचा कॉन्स्टंट या साईडला घेतला इंटू यू मॅक्स, मग नंतर तुम्ही काय केलं, आर मायनस आर क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर इंटू डी आर. तर आर स्क्वेअरचं काय येणार, आरचं काय येणार, तर आर स्क्वेअर बाय टू. आर क्यूबचं काय येणार, आर रेस टू फोर, म्हणजे एन प्लस वनचा फॉर्म्युला युज केला, इथं पण एन प्लस वनचा फॉर्म्युला केला, तर काय असणार,
म्हणजे एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन हा थ्री आहे तर इथं काय होणार फोर होणार डिवाइड बाय याच्या पण काय होणार फोर होणार तर हा फोर आर स्क्वेअर हा तुम्ही घेतला नंतर काय आलं तुमचं बघा टू पाय इंटू म्यू मॅक्स आर स्क्वेअर ह्या आरला तर कॅपिटल आरला तर आपण कन्सिडर काय केलेलं असतं कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर तर ज्या ठिकाणी स्मॉल आर आहे त्या ठिकाणी कॅपिटल आर टाकलं टू म्यू इंटू म्यू मॅक्स इंटू आर स्क्वेअर डिवाइड बाय टू मायनस आर रेस टू फोर डिवाइड बाय फोर आर स्क्वेअर ठीक आहे तर आता बघा याचं तुम्ही कन्वर्जन कसं केलं ठीक आहे तर बघा तर आता तुम्हाला हे काय करायचंय हे तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचंय बघा जर तुम्ही हे इक्वेशन पाहिलं असेल ठीक आहे याच्यामधून वन बाय टू जर कॉमन काढलं तर हे वन बाय टू साईडला आलं ठीक आहे वन बाय टू साईडला घ्या तर मग राहिलं काय मग आर स्क्वेअर मायनस आर रेस टू फोर ठीक आहे आर रेस टू फोर ठीक आहे बघा आर स्क्वेअरला या ठिकाणी आर रेस टू फोर कट करा राहिलं किती वरती आर आरचा स्क्वेअर ठीक आहे हा आरचा स्क्वेअर डिवाइड बाय वन बाय टू या साईडचा पण कॉमन येईल मग राहिलं किती तर टू राहिलं तर हा टू हा आर स्क्वेअर ऑलरेडी कट झालेला आहे आर रेस टू फोर मधून ठीक आहे तर हा टू आला नंतर काय केलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं टू आर स्क्वेअर मायनस या ठिकाणी काय वन आहे तर वन आर स्क्वेअर टू आर स्क्वेअर मायनस वन आर स्क्वेअर डिवाइड बाय तर तुमचा डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होणार या ठिकाणी काय वन आहे तर टू इंटू वन टू येते लक्षात ठीक आहे तर नेक्स्ट बघा आता हा टू आलाय टू आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर तर काय राहणार तुमचं आर स्क्वेअर डिवाइड बाय टू ठीक आहे आणि हा टू ऑलरेडी आहे सॉरी म्हणजे हा वन बाय टू आहे तर हा टू इंटू हा टू तर काय झालं फोर झालं तर आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर आलं मग ही व्हॅल्यू झाली तुमच्या ह्या पूर्ण ह्याची काय आली आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर तर ह्या टूला हा फोर कट केला म्हणजे राहिलं काय आर स्क्वेअर डिवाइड बाय टू येते लक्षात तर हा आर स्क्वेअर डिवाइड बाय टू आपण ऍज इट इज घेतला म्हणजे काय येईल तुमची व्हॅल्यू बघा तर हा टू पाय इंटू म्यू मॅक्स मी तुम्हाला डबल दाखवतो करून टू पाय इंटू म्यू मॅक्स ह्याची व्हॅल्यू काय आली तुमची आर स्क्वेअर डिवाइड बाय फोर ठीक आहे हा टू आणि हा फोर कट झाला म्हणजे काय झालं आर आर रेस आर आर रेस टू सॉरी हा टू आहे ठीक आहे आर स्क्वेअर डिवाइड बाय टू म्हणजे हा काय राहणार तुमचं पाय हा टू या साईडला घ्या ह्या डिनॉमिनेटरचा टू या साईडला घ्या म्यू मॅक्स आर स्क्वेअर हा आला ठीक आहे तर बघा आता हा काय रे तुमचा तर डिस्चार्ज आहे ठीक आहे हा तुमचा डिस्चार्ज असणार आहे तर हा डिस्चार्ज आता तुमची वेलोसिटी काय असते रे वेलोसिटी काय असणार किंवा डिस्चार्जचा फॉर्म्युला काय क्यू इज इक्वल टू व्ही इंटू ए बरोबर तर तुम्हाला आता काय डिस्चार्ज व्हॅल्यू माहिती आहे तर तुम्हाला कशाची वेलोसिटी काय काढायची आहे वेलोसिटी काढायची आहे म्हणजे काय येणार क्यू डिवाइड बाय ए ठीक आहे क्यू डिवाइड बाय क्यू तुम्हाला माहिती आहे पाय बाय टू इंटू यू मॅक्स इंटू आर स्क्वेअर तर एरिया काय असणार आहे पाय आर स्क्वेअर आता हा पाय आणि हा पाय कट झाला हा आर स्क्वेअर कट झाला राहिलं काय मग तुमचा म्यू मॅक्स राहिला म्यू मॅक्स आणि हा टू तर म्यू मॅक्स डिवाइड बाय टू ही तुमची व्हॅल्यू आली म्यू बारची म्हणजे काय जर तुमचा ऍव्हरेज जो तुमचा हे असणार आहे सॉरी ऍव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू मॅक्झिमम वेलोसिटी डिवाइड बाय टू ठीक आहे तर हे जे काही तुम्हाला फायनल इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात इथपर्यंत तुम्हाला काय काढायचं डिराईव्ह करायचं आहे ऍव्हरेज वेलोसिटी आणि मॅक्झिमम वेलोसिटी मधलं काय तर तुमचं रिलेशनशिप तर काय असणार आहे ऍव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू मॅक्झिमम वेलोसिटी डिवाइड बाय टू किंवा मॅक्झिमम वेलोसिटी इज इक्वल टू टू इंटू ऍव्हरेज वेलोसिटी किंवा डबल ऑफ ऍव्हरेज वेलोसिटी हा तुम्हाला एमसीक्यू साठी पण क्वेश्चन विचारतात ठीक आहे तर नंतर काय करायचं आपल्याला प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे बघा नेक्स्ट तुम्हाला विचारतात व्हॉट इज अ प्रेशर ड्रॉप इन अ लॅमिनार फ्लो इन अ पाईप काय विचारतात व्हॉट इज अ प्रेशर ड्रॉप व्हॉट इज प्रेशर ड्रॉप इन लॅमिनार फ्लो इन पाईप डिराइव इक्वेशन हा तुम्हाला चार मार्कसाठी तर तुम्हाला याच्यासाठी काय लागतं तर हा फॉर्म्युला लागतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय हा यू मॅक्सचा जो काय आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचा यू मॅक्स
चा जो आता अपन काढलाय म्यू बार तो तुम्हाला याच्यात सबस्टिट्यूट करायचा आहे, तर त्यावेळेस तुमचं काय येईल मग बघा, या ठिकाणी 1/4 आहे ठीक आहे, आणि हा तुमचा म्यू मॅक्स डिवाइड बाय 2 आहे, म्हणजे 4 × 2 काय झालं 8 झालं, नंतर वरती काय dp/dx घेतलं आणि तुमच्याकडे ऑलरेडी r² आहे ते r² घेतलं ठीक आहे। तर आता तुम्हाला फक्त व्हॅल्यू कशाची पाहिजे, डीपी ची पाहिजे, आपण प्रेशर काढतोय ना म्हणून डीपी ची व्हॅल्यू पाहिजे ठीक आहे। तर डीपी ची व्हॅल्यू काय येईल, तर बघा याला हा काय डिनोमिनेटरला या साईडला येऊन काय करेल, तर तुमचा मल्टीप्लाय होईल ठीक आहे। तर 8μ ठीक आहे, 8μ हा बघा 8μ आहे, तर या साईडला 8μ μ² होईल, 8μ μ² ठीक आहे। हा dx डिवाइड आहे, या साईडला काय होईल मल्टीप्लाय होईल, हा मल्टीप्लाय झाला, हा r मल्टीप्लाय या साईडला काय होईल डिवाइड होईल, डिवाइड झाला हा dp ला dp एज इट इज ठीक आहे। तर आता तुम्हाला काय करायचं, याचं इंटिग्रेशन घ्यायचं, बघा याचं इंटिग्रेशन घेतलं आपण, काय आलं मग प्रेशरचं इंटिग्रेशन मायनस तुम्हाला फक्त dx इंटिग्रेशन येईल। तर आपण बघूया dx इंटिग्रेशन काय, बघा इंटिग्रेशन तुम्हाला आता प्रेशर काढतोय म्हणून आपण प्रेशरलाच ओरिएंटेड घेऊन इक्वेशन तयार केलं, तर प्रेशरचं इंटिग्रेशन काय येणार बघा, या ठिकाणी तुम्ही प्रेशरचं इंटिग्रेशन काय घेतलंय बघा, हे प्रेशरचं इंटिग्रेशन p1 आणि p2 मध्ये घेतलंय, x1 आणि x2 मध्ये काय लेंथ असणार आहे ठीक आहे। तर बघा p1 आणि p2 मध्ये प्रेशर घेतलं तुम्ही, तर काय येणार, तर p1 − p2 किंवा p2 − p1 तुम्हाला जे मॅक्झिमम असेल ते घ्यायचंय ठीक आहे। तर बघा या ठिकाणी p1 − p2 ठीक आहे इज इक्वल टू 8μ μ², तर तुमच्या ऑलरेडी आहेत 8μ μ² डिवाइड बाय r² हे ऑलरेडी आहे, आणि तुम्हाला dx इंटिग्रेशन घेतलं तुम्ही ह्या dx विथ रिस्पेक्ट टू काय रे x1 टू द x2, तर मग काय होणार x1 − x2 ठीक आहे। तर हे किंवा तुमचं x2 − x1, तर हे x2 − x1 आलं, तर ह्या x2 − x1 लाच आपण काय म्हणलंय, तर लेंथ म्हणलंय। तर बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो, जर ही डायग्राम तुम्ही चेक केली पहिली आपली डायग्राम स्टार्टची एकदम पहिलं डेरिवेशन पाहत असताना आपण डायग्राम पाहिलेली ही, तर हे काय तुमचं x1 आहे ठीक आहे, फर्स्ट सेक्शन पर्यंतचा लेंथ, तेच दुसऱ्या सेक्शन पर्यंतची x2 आहे, तर ह्या दोन याच्यामधली लेंथ ही l आहे, तर ती l आपण घेतली, म्हणजे काय x2 − x1 केलं तर तुम्हाला ही काय मिळेल l मिळेल, तर हेच आपण काय केलंय, तर या ठिकाणी l म्हणून घेतलंय ठीक आहे, हा आला l ठीक आहे। तर नंतर काय डिवाइड बाय r² ला r² आहे ठीक आहे। तर आता हे 32 कसं आलं ठीक आहे, तर बघा आपल्याला r² तुम्हाला डायमीटर मध्ये करायचं आहे, r इज इक्वल टू काय असतं रे तुमचं, तर बघा हे बघा r रेडियसचं डायमीटर मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर d/2 करतो आपण बरोबर, याचा स्क्वेअर म्हणून, याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार d² / 4 बरोबर, तर हा 4 आहे, तर वरती जाऊन काय होईल रे, हा वरती जाऊन तर तुमचा 8 × 4 होईल ठीक आहे। तर 8 × 4 काय येणार 8 × 4 = 32, तर p1 − p2 इज इक्वल टू 32μ यू एव्हरेज वेलोसिटी इंटू एल लेंथ डिवाइड बाय डायमीटरचा स्क्वेअर, हे आहे तुमचं, यालाच आपण काय म्हणतो हॅगन पॉइझुली।